ओके सर। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टूडेंट्स। आपल्याला फर्स्ट चॅप्टर पाहायचं आहे फोर्स। ओके, आपल्याला माहित आहे स्टुडंट फोर्स मध्ये आपण काय शिकतो स्टुडंट जनरली, पण फोर्स लावल्याशिवाय कोणती गोष्ट होऊ शकत नाही स्टुडंट। फोर्स लावल्यानंतर वर्क होणार स्टुडंट, याच्यासाठी आपण जनरली पाहतो स्टुडंट पुल ऑर पुश इज नोन एज फोर्स आपण बोलतो। किंवा फोर्स लावल्यानंतर स्टुडंट डिफरंट ऍक्टिव्हिटीज आर डन। ओके, जनरली पहा तुम्ही काय केलं स्टुडंट, ह्याचे लाईक काय केलं स्टुडंट पुल केलं, मग याचा अर्थ फोर्स लावल्याबद्दल बरोबर ही चेअर काय झालं स्टुडंट, चेअर आर कम इन अ मोशन। ओके, नाव स्टुडंट जनरली आय एम टेलिंग दॅट स्टुडंट फोर्स इज जनरली द फोर्स इज फोर्स फोर्स ए स्टुडंट पुल ऑर स्टुडंट अ पुश। ओके, इज नोन एज फोर्स जनरली असं बोलत होतं। पण स्टुडंट पुल आणि पुश केल्यामुळे फोर्स आहे का? नाही स्टुडंट, ऑल डिफरंट ऍक्टिव्हिटी असतं स्टुडंट, ज्याचा अर्थ फोर्स एक्झॅक्टली डेफिनेशन आपल्याला पाहिजे। डेफिनेशन ऑफ द फोर्स स्टुडंट फोर्स, याचा अर्थ फोर्स हा आपल्याला कसं पाहिजे स्टुडंट, टेक्निकल टर्म पाहिजे बरोबर काय, टेक्निकल टर्म। मग टेक्निकल टर्म साठी काय करावं लागेल स्टुडंट, डिफाईन करावं लागेल फोर्स। ओके, फोर्स डिफाईन करावं लागेल, मग फोर्स इज काय लागेल स्टुडंट, हे बघा डुईंग, याचा अर्थ फुल पुश केलं याचा अर्थ फोर्स आहे का? नाही, तुम्ही आता सीटवर बसला स्टुडंट चेअरच्या बरोबर आहे, म्हणजे तुम्ही चेअरच्या सीटवर काय लावलं स्टुडंट, आता फोर्स लावलाय। मग आता तुम्ही सीट लाव स्टुडंट चेअरच्या, फुल करताय का पुश करता स्टुडंट, पुश करताय, पुश केल्याबरोबर काय चेंज झालाय स्टुडंट, नाही झाला। मग याचा अर्थ मी असं नाही बोलू शकत स्टुडंट पुल लाईन पुश वर्क डन होत आहे का स्टुडंट, नाही। याचा अर्थ मी असं बोलू शकतो स्टुडंट डिफाईन द फोर्सेस अँड डू एनिथिंग, काही करा स्टुडंट काही करा, डू एनिथिंग एनिथिंग स्टुडंट, बट स्टुडंट रिक्वायर्ड एफर्ट, काय तरी एफर्ट घ्यावा, काय एनर्जी लावा लागणार स्टुडंट, म्हणजे फोर्स मी फुल करतो स्टुडंट पुश करतो, म्हणजे समा मोठा पेनिंग लॉस करतो स्टुडंट, म्हणजे मला काहीतरी करण्यासाठी स्टुडंट डू एनिथिंग रिक्वायर्ड स्टुडंट, काय कसे जाऊ शकता स्टुडंट, रिक्वायर्ड एफर्ट काय झालं स्टुडंट, एफर्ट लागणार बरोबर आहे, एफर्ट द्यावा लागणार स्टुडंट, and such effort is known as force, it is known as yala ska bolu shakto mi force bolu shakto, okay yala mi force bolna student, mai jar mi kahi tari karna sathi student mi kay je kay effort lavna student, suppose mi chalk la pa ikda move karna re फॅन ला असा स्टुडंट मूव्ह करणार आहे, फॅन लिफ्टिंग करणार आहे स्टुडंट। आता मला सांगणार पुल अँड पुश कुठं, मला वजन उचलायचं स्टुडंट, मी पेन असा वधे, मग कसला फोर्स आहे स्टुडंट, आता पुल, मग याचा अर्थ लिफ्टिंग करू शकतो काही करतो, मग याचा मी याला स्टँडर्ड लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो, मग डू एनिथिंग काही करा स्टुडंट, मग याचा अर्थ डू एनिथिंग रिक्वायर्ड एफर्ट इज नोन एज काय बोलू शकतो मी, फोर्स बोलू शकतो, ठीक आहे। ओके स्टुडंट, मग आता फोर्स आहे तर स्टुडंट आपल्याला टाइप ऑफ फोर्स पाहिजे, पण फोर्स साठी स्टुडंट आपण पाहिजे ना फर्स्टली आय एम टेलिंग दॅट द डेफिनेशन ऑफ द फोर्स। ओके, मग फोर्स मध्ये काय काय करू शकतो स्टुडंट, फोर्स मध्ये काय होणार आहे, लिफ्टिंग करू शकतो, काय वेट लिफ्टिंग करू शकतो, लिफ्टिंग द वेट स्टुडंट, लिफ्टिंग द वेट। ओके, देन पुल द एनी थिंग स्टुडंट, कोणाला मी काय करू शकतो, पुल करू शकतो किंवा काय करू शकतो, ऑल स्टुडंट काय करू शकतो, पुश करू शकतो। ओके, मग आता तुम्ही काय केलं स्टुडंट, बॉल घेतला, बॉलला पुल आहे पुश करू शकतो, मग याचा अर्थ पुल आहे पुश केलं तर काय होणार स्टुडंट, पुल केला पुश केला तर याचा अर्थ बॉडी बॉल काय होतो, बघा प्लॅस्टिक लबरचा बॉल घेतला स्टुडंट, लबर बॉल घेतला त्याला जर पुश केलं स्टुडंट तर काय होईल, त्याला सेफ काय होणार आहे, चेंज होणार आहे, मग सेफ चेंज होत असेल त्याला डिफॉर्मेशन सुद्धा बोलतो, डिफॉर्मेशन बोलतात। ओके, डिफॉर्मेशन
क्या स्टूडेंट का होता फोर्स लागून बॉडी एखाने कमी मोशन मध्ये येऊ शकेल स्टूडेंट मोशन होऊ शकते मोशन डिफरंट टाइपचे असतात त्यानंतर काय होऊ शकेल स्टूडेंट व्हायब्रेशन मध्ये सुद्धा बॉडी येऊ शकते स्टूडेंट बोलले फोर्स लागून जसं ट्रेनिंग फोर लागून ट्रेन केलं व्हायब्रेशन प्रोड्यूस करतो कशामुळे व्हायब्रेशन प्रोड्यूस केलं हा फोर्स लागला स्टूडेंट फोर्स लागल्यामुळे साऊंड सुद्धा प्रोड्यूस होऊ शकतो स्टूडेंट ओके साऊंड प्रोड्यूस होणार आहे का मी एखादा बेल व स्टूडेंट एखादा लोखंड व काय करा हॅमर केलं याचा अर्थ स्टूडेंट साऊंड प्रोड्यूस होईल का येस याचा अर्थ दिस इज डू एनिथिंग काहीतरी होणार आहे स्टूडेंट मग याचा अर्थ हे मी काय एफर्ट इज रिक्वायर्ड टू डू एनिथिंग मग इट इज नोन एज फोर्स हा लावलेला काय स्टूडेंट फोर्स आहे मग याचा अर्थ मी काय म्हणतो साऊंड म्हणू शकतो एनी टाइप ऑफ वर्क इज म्हणू शकतो स्टूडेंट हिट पास स्टूडेंट मी जर एखादा इलेक्ट्रॉन आपल्या करंट पास करायचं स्टूडेंट सर्किट मध्ये करंट आपल्याला पास करायचं स्टूडेंट तर सर्किट मध्ये फोर्स असतो स्टूडेंट हा मग सर्किट मधला फोर्स म्हणजे कोणता हा इलेक्ट्रिक फोर्सला आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स बोलतो काय बोलतो स्टूडेंट ह्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स बोलतो याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मग याचा डिफरंट टाइपचे फोर्स आहे ओके डिफरंट टाइपचे आपण या फोर्स मुळे आय एम डुईंग डिफरंट टाइप ऑफ ऍक्टिव्हिटी ड्यू टू फोर्स ओके मग आता मला याचं महत्वाचं स्टूडेंट याचं काय पाहिजे युनिट पाहू युनिट पाहू स्टूडेंट हा फोर्स साठी युनिट पाहिजे स्टूडेंट ओके मग आता युनिट पाहण्यासाठी स्टूडेंट काय असतो तर बघा एक न्यूटन होता स्टूडेंट सायंटिस्ट होता न्यूटन न्यूटनने फोर्स म्हणजे काय स्टूडेंट ऍक्च्युली त्यांनी शोधलेले त्याने असं सांगितलं स्टूडेंट एखादी बॉडी स्टूडेंट बघा या बॉडीचं मी काय करतो याला पुल करतोय पुश करतोय माझ्या बॉडीचं स्टुडंट ही बॉडी कशी झाली मूव मास सहित मूव झाली का नुसते स्टुडंट एवढं हँडल लागलं बाकीचं राहिलं का नाही मग याचा अर्थ मी इकडे पुल करतोय पुश करतो म्हणजे मी मासला पुल किंवा पुश करतोय मग ह्या मासला काय करतो स्टुडंट ऍक्सिलरेशन लावतोय बरोबर आहे का मासलाच काय करतोय पुल किंवा पुश करतोय हा मी काल सांगितलं होतो स्टुडंट याच्यावर जर मी फोर्स लावला आणि बॉडी जर मोशन मध्ये आले तर त्याला काय बोलतो आपण ऍक्सिलरेशन बोलतो का हा म्हणजे याचा अर्थ काय झालं स्टुडंट फोर्स इक्वल टू आणि हे बॉडी स्टुडंट बॉडीला काय आहे मास आहे म्हणून मी एम बोलू स्टूडंट जनरली सिम्पली एम आणि लावलंय स्टुडंट फोर्स लावलाय म्हणजे बॉडी कसे झाले मोशन मध्ये आले म्हणून मोशन मी ऍक्सिलरेशन बोलतो एम इन टू ए हे कुठे सांगितलं स्टुडंट हे न्यूटनने सांगितले न्यूटनने सांगितले मग न्यूटन एक फॉर्म्युला दिला स्टुडंट एफ इज इक्वल टू एम एच F is equal to mx. This is the formula of the force. Okay? मग आता मला सांगा स्टुडंट याचं हे कुणी शोधलंय बाय द सायंटिस्ट ऑफ सर इसाक न्यूटन या सायंटिस्टने शोधलेले सर इसाक न्यूटन या सायंटिस्ट नाव होते म्हणजे हे दिस फोर्स हि क्वांटिटी इज डिराइव्ड बाय द सायंटिस्ट न्यूटन डिराइव्ड बाय द सायंटिस्ट न्यूटन झाले न्यूटन झाले स्टुडंट मग मला न्यूटन हा सायंटिस्ट डेव्हलप केलाय म्हणून आपण काय बोललो हा कुणी डेव्हलप केलाय न्यूटनने डेव्हलप केलाय मग ह्या न्यूटनचं युनिट देऊन टाका मग आपण युनिट देऊन टाकलो स्टुडंट मग याचं युनिट काय झालं स्टुडंट तेव्हा फोर्स हा कुणी डेव्हलप केलाय स्टुडंट तेव्हा न्यूटनने डेव्हलप केलाय ओके मग न्यूटनचा सिम्बॉल काय वापरला एम इज युनिट ऑफ फोर्स हे फोर्स युनिट असेल स्टुडंट तर मी काय बोलू शकतो स्टुडंट हे फोर्स आहे पण हा फोर्स कसा कॅल्क्युलेट झाला मग आपल्याला युनिटचे किती असतात स्टुडंट थ्री टाईप असतात ओके आपला पहिला टाईप आहे स्टुडंट युनिट ओके युनिटचे मी काय करतो स्टुडंट हे जनरली किती टाईप असतात फोर टाईप ओके पहिला जो टाईप आहे स्टुडंट कोणता आहे सीजीएस म्हणजे स्मॉल युनिट सीजीएस म्हणजे कसं आहे स्टुडंट स्मॉल कसं झालं स्मॉल युनिट ओके त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे स्टुडंट हा दुसरा आहे एस आय स्टुडंट स्मॉल झाल्यानंतर लगेच मोठा नाही होऊ शकतो मॉडरेट होणार तुम्ही याचा अर्थ लगेच लहान आहे लगेच मदत नाही होणार स्टुडंट मधल्या अवस्था आहे मिडल अवस्था ओके मग याचा अर्थ काय म्हणणार मी मॉडरेट बोलणार मॉडरेट आहे आणि त्याच्यानंतर स्टुडंट लार्ज होणार आणि लार्ज होणार म्हणजेच काय होणार स्टुडंट बोला
से फॉर सेंटीमीटर मग सेंटीमीटर मध्ये काय मेजर करतो आपण स्टूडेंट लेंथ मेजर करतो डिस्टन्स मेजर करतो राईट म्हणून याला काय म्हणतो मी लेंथ बोललो सी फॉर लेंथ सी फॉर सेंटीमीटर आणि सेंटीमीटर फॉर लेंथ मी आज असं लिहितो सी फॉर सेंटीमीटर सेंटीमीटर ओके जी फॉर ग्राम आणि एस फॉर टाइम टाइम वेट मग आता स्टुडंट हा सॉरी 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 टी फॉर काय असं स्टुडंट सेकंड ओके आता मी सेंटीमीटर कसं मेजर करणार स्टुडंट सेंटीमीटर म्हणजे लेंथ सेंटीमीटर म्हणजे काय स्टुडंट बोला लेंथ स्टुडंट ओके आणि स्टुडंट ग्रॅम म्हणजे काय स्टुडंट बोला मास ओके आणि सेकंड म्हणजे काय स्टुडंट टाइम आहे राईट नाही स्टुडंट हा टाइम म्हणजे त्यात ऑल युनिट आर एक्सप्रेस इन दिस वे इन दिस वे ऑल्सो एक्सप्रेस हॅज सीजस इन दिस वे ऑल्सो एक्सप्रेस हॅज हेमकेस इन दिस वे ऑल्सो एक्सप्रेस हॅज F-T-S in this way. Now, I am simple. Next student, SI. SI मध्ये काय असणार स्टुडंट बोला हे काय स्टुडंट दोन नंबर SI ओके SI मध्ये पहिला कोण असाय पासून स्टुडंट लेंथ त्यानंतर मास त्यानंतर टाइम ओके म्हणून लिहिणार स्टुडंट काय लिहिणार स्टुडंट चला लेंथ ओके त्याच्यानंतर काय असणार स्टुडंट बोला मास आणि नंतर काय असणार आहे टाइम ओके स्टुडंट परंतु लेंथ याच्यात कशी मेजर केली जाते स्टुडंट मीटर लेंथ कसं मेजर केली जाते मीटर हा मास कसं मेजर केला जातो स्टुडंट केजी ओके आणि टाइम कसं मेजर केला जातो स्टुडंट सेकंड अडन स्टुडंट त्याच्यानंतर लास्ट स्टुडंट थर्ड थर्ड कोणता आहे स्टुडंट पहा थर्ड कोणता आहे एम के एस स्टुडंट ओके तो भी कसा आहे स्टुडंट सेम पहिला कोणता आहे लेंथ मग लेंथला कसं लिहू शकतो स्टुडंट हा लार्ज लार्ज जास्त डिस्टन्स मेजर करायचं काय वापरतो आपण हा नाही स्टुडंट मीटर इथे वापरलाय मग याचा अर्थ किलोमीटर वापरणार ओके किलोमीटर वापरणार सांगू जा तुम्हाला पुण्याला जायचं स्टुडंट इथून श्रीगोंदा टू पुणे काय येणार स्टुडंट किती असणार डिस्टन्स किलोमीटर मध्ये सांगू का मेट्रो मध्ये सांगता नाही मग याचा अर्थ काय येईल क्वेश्चन स्टुडंट किलोमीटर त्याच्यानंतर स्टुडंट मास म्हणजे काय येणार स्टुडंट दिस इज मास मास म्हणजे काय येणार आहे तुम्ही हेच लिहायचं स्टुडंट काय लिहायचं हे वापरलं तुम्ही लेंथ त्याच्यानंतर काय लिहिणार मास त्याच्यानंतर काय लिहायपाशी टाइम आणि स्टुडंट मग काय लिहायपाशी लेंथच खाली किलोमीटर मास खाली काय लिहायपाशी स्टुडंट नाही नाही किलोग्राम हा केजी वापरला नाही तर केजी मग केजी पेक्षा लार्ज मास कशा मेजर करतो आपण क्विंटल मॅट्रिक टन मग याचा अर्थ ह्याला मॅट्रिक टन बोललं मॅट्रिक टन मध्ये किती स्टुडंट 1000 के जी म्हणजे 1 मॅट्रिक टन मग याला काय म्हणतो मी फर मॅट्रिक का स्टुडंट टन ओके मॅट्रिक टन आणि स्टुडंट टाइम कसं मेजर केला जातो हा नाही नो नो हा आपण गाडीचा स्पीड कसं मेजर करतो 20 किलोमीटर पर मीटर मिनिट म्हणतो का काय सांगतो हा पर हवर मग याच्या आत हा कसा असणार असा क्वेश्चन स्टुडंट हवर्स ओके इन दिस वे नाउ स्टुडंट वन क्वांटिटी इज रिमेनिंग कोणते राहिले स्टुडंट हे बघा हा राहिला ओके मग मी इथे ड्रॉप करतो स्टुडंट ओके फोर नंबर क्वांटिटी हा कोण आहे स्टुडंट या पर पी या ठीक आहे ब्रिटिश लोकांची करम होते ब्रिटिश लोक हा चला ब्रिटिश लोकांनी हे बा हा काय होता रे पहिला कोणता आहे स्टुडंट लेंथ दुसरा कोणता आहे मास तिसरा कोणता स्टुडंट हा राईट टाइम स्टुडंट हे बा त्याने लेंथला काय बोललं लेंथ एफ पासून लेंथ युनिट काय चालू होत स्टुडंट हा फिट फिट फूट बोलतो आपण बरोबर आहे का हे बा फूट पण लेंथ आणि काय लिहितो स्टुडंट हा फिट लिहितो ओके फिट म्हणजे चिकटवायला फिट नाही फिट म्हणजे डिस्टन्स आहे हा मासला कसं मेजर करतो हे पी फॉर ओल्ड युनिट स्टुडंट पाऊंड पाऊंड पी फॉर काय मेजर करतो स्टुडंट हे वाय पाऊंड ओल्ड आपण म्हणतो किती पाऊंड सुने किती किती पाऊंड आहे हे पाऊंड हे जुने युनिट आहे स्टुडंट ओल्ड आहे
त्याच्यानंतर स्टुडंट टाइम कशात मेजर करतो? हा टाइम हा एक ना स्टुडंट याच्यात बी सेकंड मध्ये मेजर केलं. ओके हे ब्रिटिश कर पण हे ओल्ड युनिट आहे स्टुडंट. टुडे दिस युनिट इज नॉट नेसेसरी. आपल्याला आता लागणार नाही स्टुडंट. हे जनरली विचारतच नाही स्टुडंट पण माहीत असणार. एफ पी एस एफ फॉर लेंथ पी फॉर मास एस फॉर टाइम बॅक फॉर पी म्हणजे फिट एफ म्हणजे फिट पी फॉर पाउंड एस फॉर सेकंड. ओके डन म्हणजे जायचं अशा पद्धतीने असं. ओके हा त्याच्यानंतर स्टुडंट आता आपल्याला काय पाहिजे? इंटरलिंक पाहिजे स्टुडंट. कन्वर्जन फॅक्टर पाहिजे. हे जनरल आहे तुम्हाला विचार. ओके इथून काय डाऊट आहे का? हा लिहा त्यांनी कसं लिहिणार कळत तुम्हाला काय लिहिणार? आज वाजली पुन्हा एक दोन तीन चार होते मी बरोबर एक जागा नाही म्हणून मी इकडे. ओके तुम्ही बरोबर लिहा. आता पाहू स्टोर नेक्स्ट पॉइंट रिलेशन दॅट मीन्स कन्वर्जन. कन्वर्जन ओके कन्वर्जन कन्वर्जन करा स्टुडंट. कोणाच कन्वर्जन करायचं? एस आय मधून सीजीएस सीजीएस टू एस आय. ओके मग आता कन्वर्जन पहा स्टुडंट. मी काय करतो पहा एस आय च कन्वर्जन कसं करू शकतो आपण बरे हे सर्व मी सीजीएस पहिला पण होतो स्टुडंट. सीजीएस सीजीएस ला कन्वर्जन कसं करा? एस आय एस आय ला कसं करू शकतो स्टुडंट? हा एम के एस. ओके आपला कोणता चॅप्टर आहे स्टुडंट? फोर्स. मग आपल्याला पाहिजे स्टुडंट फोर्स काय आहे स्टुडंट. फोर्स डेफिनेशन पाहिजे. फोर्स म्हणजे काय होता? एफ इंटू एफ इज इक्वल टू एम एम इंटू ए म्हणजे हा फोर्स स्टुडंट. आता जर पहा स्टुडंट या फोर्स युनिट युनिट पाहिजे स्टुडंट. फोर्स युनिट काय मानलंय आपण स्टुडंट? न्यूटन. एन फॉर न्यूटन. दिस इज एस आय. हा एस आय युनिट हे कुणाचं स्टुडंट? न्यूटन. माझे सायंटिस्ट नावच देऊन टाकले हे नाव स्टुडंट फर्स्ट लेटर आहे न्यूटनचं. कोणा काय स्टुडंट? न्यूटन फर्स्ट लेटर. हे इज कन्सिडर द युनिट ऑफ फोर्स. युनिट ऑफ फोर्स मग फोर्स युनिट कन्सिडर केलं स्टुडंट. पण आपल्याला माहित पाहिजे स्टुडंट वन न्यूटन मध्ये हाऊ मच. वन न्यूटन मध्ये हाऊ मच मग आपल्याला माहित आहे स्टुडंट. तेव्हा आता रिलेशन जाऊ ना स्टुडंट इकडे लक्षात. एफ इज इक्वल टू कोण आहे स्टुडंट? एम फॉर मास. मास स्टुडंट एम फॉर मास. अँड स्टुडंट ए फॉर एस्कलरेशन. ए फॉर एस्कलरेशन. ओके मग तुम्हाला एस्कलरेशन म्हणजे काय माहित नाही मग आपण काय करू स्टुडंट? एस्कलरेशन. ओके एस्कलरेशन A for acceleration. Acceleration equal to pass student velocity displacement sorry velocity upon course student ha velocity upon time. Ma aapla velocity mit na student ma ata bhi kay mhanla velocity. Velocity equal to cast so displacement. Displacement upon time. ओके मग आता आपल्याला स्टुडंट डिस्प्लेसमेंट माहित नाही मग डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू नाही नाही नो नो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू शॉर्ट डिस्टन्स. शॉर्ट डिस्टन्स डिस्टन्स बिटवीन बिटवीन एनी एनी टू पॉइंट. टू पॉइंट कोणत्या दोन पॉइंट मधले आपलं डिस्प्लेसमेंट मेजर करायचं तिथले स्टुडंट राईट. मग आता मला सांगा हे युनिट कॅल्क्युलेट करायचे मग मी काय करणार स्टुडंट? पहा मी वेलॉसिटी कॅल्क्युलेट करतो. डिस्प्लेसमेंट इज मेजर इन मीटर. डिस्प्लेसमेंट कसं मेजर होतं? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे स्टुडंट? डिस्टन्स आहे पण एका पर्टिक्युलर डायरेक्शन आहे.
डिस्टन्स आहे त्याचं एक्झाम्पल पहा. हा इथं एक माणूस आहे स्टुडंट, इथे एक बॉल आहे. हा ए स्टुडंट, हा कोण आहे बी. बी स्टुडंट हे बघा शॉर्ट डिस्टन्स म्हणलं की असंच जावं लागेल तर म्हणजे वेक्टर क्वांटिटी डायरेक्शन याला रिस्ट्रिक्टेड पाहिजे. या डायरेक्शन स्टुडंट हाच पाथ ने जावं लागेल. मी म्हणलं याला या डायरेक्शन जाऊ स्टुडंट, जमन करे हे शॉर्ट डिस्टन्स आहे का नाही, हा शॉर्ट डिस्टन्स आहे का नाही, हे शॉर्ट डिस्टन्स होऊ शकते का नो. स्टुडंट याचा अर्थ शॉर्ट डिस्टन्स बोलताय ओनली वन. मग याचा अर्थ डायरेक्शन कसं झाले रेस्ट्रिक्टेड, याचा अर्थ डिस्टन्स. आणि हे काय स्टुडंट डिस्टन्स आहे म्हणजेच काय झालं स्टुडंट डिस्प्लेसमेंट झाले. म्हणजे डिस्प्लेसमेंट कसली क्वांटिटी स्टुडंट, इट इज व्हेक्टर क्वांटिटी. म्हणून मी बोलतो इट इज अ व्हेक्टर, व्हेक्टर क्वांटिटीज. ओके क्वांटिटीज ही वेक्टर क्वांटिटी आहे का यस. म्हणून मी डिस्प्लेसमेंट बोललो. मग डिस्प्लेसमेंटला काय स्टुडंट डिस्प्लेसमेंट म्हणजे कोण आहे हा पहा बघू स्टुडंट. युनिट काय येते व्हेलॉसिटीच, व्हेलॉसिटी इक्वल टू स्टुडंट डिस्प्लेसमेंट अपॉन कोण झाला हा टाइम. ओके मग मला सांगा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय स्टुडंट डिस्टन्स आहे. डिस्टन्स कसं मेजर करतो हँडेमध्ये कशात हा मीटर. आणि टाइम कशात सेकंड. ओके मग हे कोण झाले स्टुडंट वेलॉसिटी. वेलॉसिटी इज डिनोटेड एज व्ही. ओके काय क्वेश्चन डाउट आहे का नो. ओके नेक्स्ट स्टुडंट नेक्स्ट वेलॉसिटी. वेलॉसिटी देन एक्सेलरेशन. एक्सेलरेशन द फॉर्मुला एक्सेलरेशन. ओके एक्सेलरेशन इज डिनोटेड एज ए फॉर एक्सेलरेशन. ओके एक्सेलरेशन फॉर्मुला इज वेलॉसिटी अपॉन टाइम. वेलॉसिटी युनिट ऑफ वेलॉसिटी इज मीटर पर सेकंड अँड अपॉन सेकंड. बरोबर आहे का. आता काय होईल स्टुडंट मुला एम अपॉन काय होणार एस एस इंटू एस हे डॉट देत असेल तुम्ही. बरोबर आहे. मग याचा अर्थ कॉस मल्टिप्लाय झाला जाऊ द्या तुमच्यासाठी मल्टिप्लाय. ओके मग याचा अर्थ किती झालं स्टुडंट एम अपॉन कोण झाला एस स्क्वेअर. इट इज युनिट ऑफ एक्सेलरेशन युनिट. यस ऑर नो हा यस इट इज युनिट ऑफ एक्सेलरेशन. यस स्टुडंट युनिट ऑफ मास इज हा स्टुडंट युनिट ऑफ मास. मास युनिट इज हियर स्टुडंट डन इन केजी. ओके डन म्हणजेच काय झालं स्टुडंट वन न्यूटन. आय एम टेलिंग दॅट स्टुडंट हियर लिसन केअरफुली स्टुडंट हियर या फोर्स इज स्टुडंट न्यूटन. ओके न्यूटन इक्वल टू कोण आहे स्टुडंट एम इन टू ए. म्हणजे स्टुडंट एन इज इक्वल टू एम इन टू ए स्टुडंट. दॅट मीन्स एम एम मीन्स स्टुडंट केजी अँड केजी मीन्स एस आय. हा राईट एस ऑर नो. हा आय एम कॅल्क्युलेटिंग स्टुडंट तेव्हा एन मीन्स एस आय. एन मीन्स स्टुडंट एस आय. हियर स्टुडंट एम जी मीन्स कशात पाहिजे स्टुडंट नाही सॉरी सॉरी एस आय. ओके का तर स्टुडंट निवा लेफ्ट हँड साइड इज एस आय स्टुडंट तर राईट हँड साइड इज ऑल्सो एस आय राईट. नाउ देन स्टुडंट एन इक्वल टू एस आय. दिस इज एस आय एम फॉर मास. मास इज मेजर इन एस आय राईट के जी. हाउ मच के जी वन के जी राईट. नो युनिट नो मॅग्निट्यूड दॅट मीन्स वन. कळतंय का हा यस. दिस इज एम ए फॉर एक्सेलरेशन. एक्सेलरेशन इज युनिट इज हा एम अपॉन सेकंड स्क्वेअर. ओके देअरफॉर न्यूटन इज इक्वल टू ठेवा याचा मॅग्नेट्यूड किती असतो वन. म्हणजे आता किती मल्टिप्लाय करू शकतो वन. बरोबर आहे बंगल. हा वन वन मल्टिप्लाय किती येणार आहे वन. के जी ला के जी मीटरला मीटर अपॉन सेकंडला सेकंड स्क्वेअर. म्हणजे किती आला वन न्यूटन इज इक्वल टू किती आले के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे सात वन न्यूटन. म्हणजे इकडे काय नेमायचं किती वन. इकडे काय नेमायचं किती म्हणजे वन न्यूटन इज इक्वल टू हाउ मच के जी मीटर पर सेकंड
स्क्वेअर इट इज नोन एज अ साय सिस्टम करेक्ट इट इज नोन एज अ साय सिस्टम ऑल स्टूडेंट ये साय यूनिट हां करेक्ट ये साय यूनिट डन स्टूडेंट कहते जाता बनकर हां समझते हैं तुम्हाला कोणाला नाही समजलं हां अंजली कहते बोला नाही समजलं विचारायचं नाही समजलं हां तुला ऑलवेज स्क्वेअर विचारायचं काय फॉल ठीक आहे हाय कॉपी तो ओके काय छान करू कट हां कायम कर समजते समजते हां हां ते आय तुला नाही सर आप कसं पाहिजे हां या तुला जाणे हे तुम्ही मी घरी गेलो हां ठीक आहे फास्ट रो काय छान नंतर आपल्याला कुठे जायचं आता स्टुडंट सीजीएस करून आता रिलेशन लावा स्टुडंट हे कुणाचं लावलं आपण फाइंड द एसआय कोणतं सिस्टम फाइंड केली एसआय सिस्टम म्हणजे आता एन इज इक्वल टू काय केला स्टुडंट के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर दिस इज स्टुडंट एसआय हां एसआय युनिट यस युनिट्स ओके देन स्टुडंट नेक्स्ट This SI is converted into CGS. Yes or no? Yes. Yes. I am interesting. SI is converted into CG. Yes. Yes. Okay. I am right here, student. 1 Newton equal to 1 kg meter per second square. Okay. And this unit is converted into other. Here is SI CGS. CGS, student. Yeah. 1 lamb, 1. Okay. लेलं नाही लेलं तर चालतंय का या स्टुडंट नाही के जी मीन्स हा किलोग्राम मध्ये कसं कन्वर्ट करा सीजीएस मध्ये ग्रॅम वन के जी कंटेनिंग हाउ मच ग्रॅम थाउजंड ग्रॅम वन थाउजंड ग्रॅम मीन्स स्टुडंट के जी आय एम राईट हियर स्टुडंट वन के जी इक्वल टू वन थाउजंड ग्रॅम आय एम राईट हियर स्टुडंट Right here, student. 1 kg equal to 1000 student gram. Okay. Then, student, meter. 1 meter is equal to how much centimeter, student? 100 centimeter. Okay. And, student, 1 second is second. No change, student. Huh. Then, student, student, here. 1 kg of the magnitude is put here. Student, 1 meter of the magnitude is put here, student, centimeter, okay? And upon student, second square, okay? No change? Ha, eternal. Now, next student, okay? Student, 1, okay? How much 0? 1, 2, 3, 4, and 5. Mang me kaya kaya pa student, 10 raised to 5. Bato dahi ka? हाँ, remaining portion is student. This is gram. This is centimeter. And this is student. हाँ, now student compare the quantity 1 kg meter per second square student. That means kg means gram and centimeter means centimeter and second means second. हाँ. That means one unit student, 1 kg meter per second square means one newton equal to kg meter per second square equal to 10 raised to 5 gram centimeter upon second square. Yes, student. Okay. This is correct, student. Okay? Ha. That's another student. Then, student, this is conversion of CGR, SI to? CGS. Yes? CGS. Then, student, and CGS to SI to? MKS. No. Here, student, I am right here. Student, yeah, right? SI to student convert in MK. Yes, student. Here, student.
Yes, I mean Newton. Okay, Newton means kg meter per second square equal to student kg. Kg लगाने से कौन तो student आप बोल? हाँ, I am right here student. I am right. No. Student, I am writing here student. Simply I am right there. One student metric ton equal to student 10,000 kg. Okay. हाँ. Yes, I am in the same student. I am right here 10^3 kg. Yes or no? Yes. हाँ. किती जीरो इथे मग मी तीन लिहिले का कोणाच्या वरती लिहिले झिरोच्या वरती लिहिले का एकच्या वरती कारण झिरो तीन म्हणल्यावर तीन लावला कोण तीन येतो झिरो येत पण नॉट अ टेन माझा टेन टेन केले तर चालतं स्टुडंट याचा अर्थ याचं मिनिंग असं होतंय टेन इंटू टेन इंटू किती झाला हा एवढा पण आहे 1000 किंवा स्टुडंट 1 वर किती झिरो किंवा 3 0 टाकले तरी होईल 1000 होतंय का यस ओके मग आता स्टुडंट पहा हा झाला मॅट्रिक टन ओके त्याच्यानंतर कोण झाला स्टुडंट के फॉर हा स्टुडंट 1 मिनिट के के जी फॉर वन मॅट्रिक टन टू के जी आय एम कन्वर्शन इज हेअर नाउ स्टुडंट दिस क्वांटिटी कम हेअर वन मॅट्रिक टन वन मैट्रिक टन इक्वल टू 10^3 kg दिस इज हाई कम हियर स्टूडेंट वन मैट्रिक एम आणि टन ओके अपॉन काय आला 10^3 किजाला केजी रिमेनिंग इज वन ओके आता स्टूडेंट याला वरती आणू शकतो का यस हा वरती नाही असं लावू नो प्रॉब्लेम ओके त्याच्यानंतर काय करतो स्टुडंट सेंटीमीटर सेंटीमीटरला आपण काय करतो स्टुडंट बिग म्हणजे कशात करतो किलोमीटर हा किलोमीटर मध्ये स्टुडंट आता चेंज करायचं नाही हे युनिट ज्याला विचारलं जाणार नाही स्टुडंट हा किलोमीटर मग याच्या आरसाठी आपण काय म्हणणार स्टुडंट हे बघा किलोमीटर हे बघा आपल्याला हे माहिती आहे स्टुडंट काय माहिती आहे एम इज इक्वल टू स्टुडंट 10^-3 किलो मॅटर माहिती आहे का उलटा केला स्टुडंट काय करून दाखव हा दाखवतो टेन्शन घेऊ मला लक्ष द्या याला मी असं लिहू शकतो टेन डेस टू मायनस काय होईल स्टुडंट 10^-3 होईल का काय होतं ओनली पॉवरला साईन चेंज होत इथं पॉवरला साईन कोणतंय प्लस वळायला कोणतं होईल मायनस यस म्हणजे मॅट्रिक काय झालं स्टुडंट मॅट्रिक टन इक्वल टू किती झाले स्टुडंट 1 kg ओके 1 kg आता स्टुडंट याच्यानंतर मला काय करायचं स्टुडंट कोणतं काढायचं आहे पहा केजीच व्हॅल्यू ठेवू ना स्टुडंट दुसरे कोणाची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला मीटरला कसं कन्वर्ट करायचे हा किलोमीटर म्हणजे माहित आहे 1 किलोमीटर इज इक्वल टू 10^1000 meter आय एम राईट हियर स्टुडंट 10^3 meter म्हणजे किती आला 1 किलोमीटर ओके हा त्याच्यानंतर स्टुडंट नेक्स्ट स्टुडंट हे बघा पहिले इकडे आणू स्टुडंट 1 किलोमीटर आपण किती आला स्टुडंट 10^3 किती हा 10^3 इक्वल टू किती झाला 1 मीटर म्हणजे त्यांना काय होणार स्टुडंट हा 10^-3 किलोमीटर इक्वल टू किती 1 मीटर दिस इज अ ट्रू स्टुडंट ओके हियर स्टुडंट आय एम लाइक इट सेकंड टाइम स्टुडंट वी नो दैट 1 hour ओके इक्वल टू 16 मिनिट ओके आय एम इंटरेस्टेड मिनिट इज कन्वर्टेड टू सेकंड हा 1 मिनिट इज इक्वल टू 16 सेकंड ओके मग 1 hour इज इक्वल टू 16 मिनिट मिनिटाला कन्वर्ट करा स्टुडंट म्हणजे आता हे कसं स्टुडंट 16 × 1 मिनिट आहे बरोबर का म्हणजे आता याने मल्टिप्लाय 16 × 1 60 मग मला 1 मिनिटाला काढायचं आहे काय टाकायचं स्टुडंट
हाँ मैं चार तो पता है सृष्टि ला सृष्टि ब्रैकेट मध्ये किती लाय प्रश्न करून सृष्टि सेकंड मध्ये सृष्टि सृष्टि काय झाले ये दोन झिरो हाँ याचा अर्थ काय झाला सेकंड ओके मजे कोण झाला वन हाउस ओके आदेला मी कन्वर्जन करू शकतो स्टूडेंट ओके मी आता सेकंडला काय करणार स्टूडेंट वन तेव्हा मी असं लिहू शकतो स्टूडेंट तेव्हा वन एच इज इक्वल टू थर्ड स्पेस एक्स इंटू टेन डेस टू टू लिहू शकतो का यस त्याचा अर्थ झिरो किती येते मग दोन आहे का यस दोन मध्ये झिरो किती आहे हा किती स्टूडेंट इक्वल टू हंड्रेड हा करेक्ट हंड्रेड स्टूडेंट हंड्रेड इंटू थर्टी सिक्स गेटिंग हा यस हा ओके आय एम राइट हियर स्टूडेंट सेकंड सेकंड स्टूडेंट हेयर कन्वर्जन स्टूडेंट सेकंड इक्वल इक्वल टू हाउ मच स्टूडेंट वन वन हावर 36 into 10 is 2? 2. 2. And 2 is comes again. Okay. How? Monkey day last 10 is 2 minus 2 upon kide? 36 into? Kide? Into? Hours. Okay. Hey. Well, you have to play. Line again. 2 worth 10 sing. Hello, minus 10 sing. Hey, minus 1 only. Only student. Denominator number till upon in a way. पावर वाले टर्म याची पावर आहे का स्टूडेंट नो मग हा येणार का नाही स्टूडेंट पावर वाले टर्म येणार नाही तर येणार नाही तुम्ही डायरेक्ट मध्ये लिहायचं नाही मायनस टू हा नाही तर लिहायचं स्टूडेंट मग आता पहा देन कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन इज हेअर स्टूडेंट ओके दिस इज होल कॅल्क्युलेशन आय एम कन्वर्ट दिस स्टूडेंट वन न्यूटन इज इक्वल टू वन के जी मीन्स हाउ मच स्टूडेंट 1 kg means student 10 to minus 3 kilometer. Metric ton. Metric ton. Metric ton. Okay. My daughter is a student 10 to minus 3 metric ton. Okay. Finish student. Kg. Then meter. 1 meter is equal to 10 to minus 10 kilometer. वन मीटर इज इक्वल टू टेन डेस टू माइनस थ्री हा किलोमीटर ओके दिस इज लार्जर साइज यूनिट ऑफ मास यस ऑर नो यस दिस इज लार्जर साइज ऑफ मास डिस्टेंस हा लार्जर आहे का हा वन कर अपॉन स्टूडेंट टाइम टाइम इज लार्जर इन हावर्स नॉट अ डे बी डे बी मध्ये नाही हावर्स ओके डे मध्ये नाही डे म्हणजे दिवस हा दिवस नाही कोण ओके याचा अर्थ काय झालं हवस हवस म्हणजे किती आला स्टूडेंट प्लस टेन मायनस टू अपॉन किती थर्टी सिक्स इंटू किती आला हा सॉरी हवस ओके देन कॅल्क्युलेट दिस स्टूडेंट दिस इज मायनस टू ओके दिस इज मायनस थ्री वन क्वांटिटीज रिमेन कॅन्सल म्हणून हाउ मच स्टूडेंट किती लाईन आहे तर टेन डेस टू मायनस वन हा पुढे काय स्टूडेंट मॅट्रिक हा टन आणि त्याच्यानंतर कोण आहे स्टूडेंट मुला इंटू टेन डेस टू मायनस थ्री किलो मीटर आपण स्टूडेंट हा आपण थर्टी सिक्स आहे स्टूडेंट थर्टी सिक्स कुठे जाईन आता तुम्ही थर्टी सिक्स हा कोण झाला हवं ओके आता पहा स्टूडेंट हा मायनस हा किती स्टूडेंट मायनस थ्री किती झाले पॉवर पॉवर काय करायचं स्टूडेंट हा आहे मग किती होईल ऍडिशन मायनस फोर करेक्ट म्हणून आय एम राईट हिअर टेन टू मायनस फोर मग आता हा थर्ड तेव्हा थर्टी सिक्स वर येईन का नाही रे नाही मायनस मायनस कॅन्सल कसं होईल मायनस वन प्लस काय करा स्टूडेंट मायनस थ्री इज इक्वल टू हाउ मच प्लस फोर मायनस फोर यस ऑर नो वन कर हा यस अरे मला वन कला एक रुपया द्यायचे आणि याला तीन रुपये द्यायचे मग टोटल किती द्यायचे मला मायाकडून लॉस होणार का मग मायनस पाहिजे का म्हणजे मला दे नाही मग मायनस लावा पैसे प्लस प्लस नाही रे काय तुम्हाला देणं असलं काय इन्कम असते का हा मग एक लक्षात
10 डेज टुगेदर आला माइनस 4 36 इज हाफ ऑफ कम्स हाफ ऑफ हाउ मच स्टूडेंट 36 ओके हाफ ऑफ क्वांटिटी स्टूडेंट रिमेनिंग बिलो इज हाउ मच हाउ ऑफ इज मैट्रिक टन इनटू यस मैट्रिक टन इनटू किलोमीटर ओके ओके दिस इज कैलकुलेशन आर डन फॉर द स्टूडेंट दिस कैलकुलेशन इज डन स्टूडेंट द पॉइंट माइनस फोर स्टूडेंट पॉइंट इज हियर आई एम टेलिंग स्टूडेंट हियर 36 स्टूडेंट वेयर इज पॉइंट प्रेजेंट वेयर इज पॉइंट आर प्रेजेंट वेयर आर पॉइंट आर प्रेजेंट कुठे असणार आहे इकडे और इकडे सोडून दे छत्तीस लिहायचं मला पॉइंट कुठं असेल 36 राईट हा पुढे पाहिजे राईट तेव्हा महाग पॉइंट असेल काय म्हणलं ते फ्रॅक्शन तयार होतं मग पुढे असेल काय होणार कम्प्लीट फिरू झाली हा ठीक आहे पण आता किती स्टुडंट मायनस हा मग मी एक्स एक्सिस वर कोणत्या डायरेक्शन जायचे स्टुडंट लेफ्ट हँड किती हो हा मग आता चार वेळेस जाऊ पॉइंट लागून मग इथं किती तर हो मग इकडे याचा अर्थ काही नाही म्हणजे किती झिरो झिरो याचा अर्थ इकडे किती झिरो झिरो किती पॉइंट शिफ्टिंग द्यायचे चार मग ए बा इकडून उठला एक दोन तीन चार मग याचा कुठं पाहिजे राईट लिहू का मग इथं डायरेक्ट हा आय एम राईट हियर स्टुडंट 0.0036 इंटू स्टुडंट काय झाला मॅट्रिक टन इंटू हा इंटू किलोमीटर आपो स्टुडंट हा दिस इज युनिट कन्वर्जन रिलेशन यस आय टू एम के यस कळलं का हा परंतु दिस इज ओल्ड मेथड टू दिस इज नॉट रिक्वायर्ड परंतु हे आपल्याला लागणार नाही स्टूडंट कुठं पैठण एक्झाम मध्ये कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे परंतु हे जनरली युज केलं जात नाही युज कोणतं केलं जातं फर्स्ट आणि हा सीजेस सीजेस टू एस आय ओके हे मात्र करून ठेवायचं कळलं का हा ते ओके horse is student quantity first time learn that 12 oil and power physical quantities what is mean by physical quantities special level is physical quantity पालस तू कशाल बोल ना सिद्धी बेटा कशाला त्याच्या मूळ क्वांटिटी कसली मूळ सांगते अरे कोणत्या एक लक्षात फिजिकल क्वांटिटी सच टर्म इन साइड द फिजिक्स पा टर्म म्हणजे काय असेल तुला तेव्हा आता मी क्लिअर सांगतो टुडे फिजिकल क्वांटिटी फिजिकल मीन्स स्टुडंट एनी ऑब्जेक्ट इज ऑब्जर्व एक्सटर्नली मी कोणत्या ऑब्जेक्टला बाहेरून ऑब्जर्व केला स्टुडंट दिस पेन ऑफ द कलर इज ब्लॅक मी ब्लॅक कलर इज ऑब्जर्व एक्सटर्नली मी याच्या बाहेरून बघितला स्टुडंट हा ब्लॅक आहे काय याच्या उडीमधून बघितला हा ब्लॅक आहे नाही मग बाहेरून वेन
पा दिस ब्लैक क्लब ऑब्जर्व बाय ह्यूमन आई यस और नो दिस ब्लैक क्लब इज ऑब्जर्व बाय माय आईज माय आई बरोबर माझा डोळ्याने ऑब्जर्व केला हा ऑब्जर्व केला डोळ्यात घालून ऑब्जर्व केलं डोळ्यात बाहेर हा डोळ्यात घालून नाही जाई ना बाहेर ओके दिस ऑब्जर्वेशन इज एक्सटर्नल ऑब्जर्वेशन एक्सटर्नल ऑब्जर्वेशन फिजिक्स मीन्स टुडे द एनी इन इनसाइड नेचर प्रेजेंट डिफरंट थिंग दे आर चेंजेस कंटिन्यूअसली इन टू इच अदर द हाउ आर चेंजेस व्हाय आर चेंजेस दिस थिंग इज व्हाय आर नेसेसरी to require the change such observations are studied externally and to study the nature law of nature student physics mhanje kay nast physics mhanje apun kondya observation pare kondya goshti chu bahirun observation karto ani kondya gosht bahirun measure karto this system is measured externally system is no break नो चेंज इन साइड द सिस्टम असं नाही स्टुडंट मी पेनचा कलर मेजर करतो पाहतोय डिटेक्ट करतोय याचा आता पेनला मोडून मिळून कलर डिटेक्ट करतोय का नाही स्टुडंट या पेनचं मी वेट घेतलं स्टुडंट पेनचं वेट करायचं म्हणून याला क्रॅश करून वेट घेतोय का नाही स्टुडंट द सिस्टम इज कॅनॉट बी डॅमेज एक्सटर्नली द इन साइड सिस्टम नॉट इंटरफेअर इंटरफेअर केलं खायचं काय म्हणलं काय झालं चार मॉलिक्युल बाहेर काढून दुसरे टाकून नाही स्टुडंट माझा अर्थ सिस्टीम नो डिस्टर्ब सिस्टीम नो डॅमेज सिस्टीम ॲज इट इज नो न्यू प्रोडक्ट फॉर्मेशन स्टुडंट प्रोडक्ट इज ॲज इट इज पार्टिकल बॉन्डिंग इज ॲज इट इज बट आय एम ऑब्झर्व एक्सटर्नली कसा ऑब्झर्व करू शकतो द ह्युमन आय ऑब्झर्व द कलर ह्युमन आय ऑब्झर्व द स्टेट ह्युमन आय ऑब्झर्व द शेप यस ऑर नो शेप यस And student, my physically logic, my brain is measured, the density of this pain, weight of this pain, temperature of my body is observed, temperature of pain, such a this, such a term is known as physical term and it is known as physical quantity. यालाच आपण फिजिकल क्वांटिटी बोलतो फिजिकल क्वांटिटी म्हणजे कसं आहे स्टुडंट जे ऑब्झर्व करून मी सांगतोय क्वांटिटी याला फिजिकल क्वांटिटी बोलतो आणि फिजिक्स कसं आलं स्टुडंट नेचर मध्ये स्टुडंट एव्हरीथिंग प्रेशर नाव कन्सिडर द प्रेशर प्रेशर इज फ्लो फ्रॉम हाय टू लो व्हाय आर लो द प्रेशर हाय टू लो दिस स्टडी अंडर द फिजिक सिस्टमॅटिकली सिस्टमॅटिकली स्टडी करायचं आणि दिस द पुट द ऑब्झर्वेशन सिस्टमॅटिकली इट इज अ लॉ ऑफ नेचर हे कोणाचा लॉ आहे स्टुडंट नेचरच आहे अँड दिस इज नोन एज फिजिक्स यालाच आपण फिजिक्स बोलतो पा आपण न्यूटनने काय केलं फिजिक्स शोधलं स्टुडंट कसं शोधलं दिस इज अ सनलाईट कमिंग फ्रॉम सन टू अर्थ यस ऑर नो यस स्टुडंट बट सनलाईट is different color yellow color white color green color different one white color containing seven color yes or no there this color are white color containing seven color are separate and then observe this is green this is yellow this is blue this is indigo this is green it is right. okay all right more yala apun ka mhanle physically separation keler this is possible and this is law of nature okay most powerful now sun is it is physical instrument now sun student this is earth and this is a sun student earth is moving along with sun and earth having a spinning motion therefore to generate day and night earth has a spinning motion kya hota student day and night kya hota जनरेट होते आणि याचा अर्थ स्टुडंट सर्क्युलर मोशन स्टुडंट काय होत थ्री सीझन आर क्रिएट आपण पाहिलं खरीप त्यानंतर रब्बी झाईड ओके देर आर थ्री सेक्शन इन समर डे विंटर डे रेनी डे यस ऑर नो यस दिस इज ऑब्झर्वेशन
this system is housed by human, and this is law of nature. हे नेचरचं लॉ असतोय. आपण नाही ऑब्झर्व केली तरी असं होत राहणार आहे का? राहणार आहे स्टुडंट. ऑब्झर्व केली तरी राहणार आहे. मग आता आपण नीट ऑब्झर्व केलं, केअरफुली ऑब्झर्व दिस थिंग, देन आय एम फाउंड दॅट द ह्युमन इज फाउल अर्थ इज रोटेट अराउंड द सन अँड स्टुडंट अर्थ स्पिन अबाउट द अराउंड इट. बरोबर आहे का? हे ऑब्झर्वेशन झालं. नाव दिस ऑब्झर्वेशन पुट inside the physics student. What is mean by actually mass? Why this pen is a weightable student, heavy? Then I am consider logically this pen is made of different particles. If this pen containing number of particles, each particle having mass and occupy the space, it is known as matter. ओके, म्हणून मी काय म्हणलं स्टुडंट, दिस पेन हॅव्हिंग सम वेट अँड दिस वेट इज ऑब्झर्व बाय फिजिकली. कसं ऑब्झर्व केलं स्टुडंट? बाय ऑब्झर्व द एक्सटर्नल. बाहेर ऑब्झर्व केलं काय? पेन मध्ये ओढी टाकून ऑब्झर्व केलं. हा, मग याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो स्टुडंट? फिजिकली ऑब्झर्वेशन अँड फिजिकली ऑब्झर्व द वेट. दॅट मीन्स वेट इज फिजिकल क्वांटिटी. वेट इज फिजिकल क्वांटिटी. देअरफोर दिस इज फिजिकल क्वांटिटी. Physical quantity means understanding, student, understanding about the student force. Okay, force. Physical quantity, I am right here student, physical quantities. Physical quantity is force, student. Second quantity is mass, student. Mass is physical quantity, yes or no? Yes, student, I am measured. मेजर करू शकतो का आपण? यस स्टुडंट. टेम्परेचर इज फिजिकल क्वांटिटी, यस ऑर नो? यस स्टुडंट. फोर्थ इज स्टुडंट डिस्टन्स इज फिजिकल क्वांटिटी. डिस्टन्स इज फिजिकल क्वांटिटी, यस ऑर नो स्टुडंट? हा मेजर हा बोथ. डिस्टन्स इज फिजिकल क्वांटिटी, यस ऑर नो स्टुडंट? Fifth is velocity is physical quantity, yes or no? Student, speed is physical quantity, yes or no? Seventh student, acceleration is physical quantity, yes or no student? Seven, eight student, density is physical quantity, yes or no student? Nine student, mobility student, it is physical quantity, yes or no? Mobility means motion. पा वॉटरला मोबिलिटी म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काय होतं? फ्लो होतंय. याचा अर्थ स्टुडंट फ्लो ऑफ वॉटर, इट इज नोन एज मोबिलिटी. देन स्टुडंट 10 नंबर इज विस्कॉसिटी. विस्कॉसिटी विस्कॉसिटी दॅट मीन अट्रॅक्शन बिटवीन टू लिक्विड पार्टिकल. चिकटपणा विस्कॉसिटी हनी अतिशय कसा स्टुडंट चिकट चिकट म्हणजे विस्कॉसिटी. याचा अर्थ दिस आर फिजिकल क्वांटिटी. देन स्टुडंट देन प्रेशर इज ऑल्सो इन प्रेशर दिस टर्म टर्मिनॉलॉजी आर प्रेझेंट इन साइड फिजिक्स, येस ऑर नो? येस स्टुडंट. असं नाही प्रेशर फिजिक्स मुळे, दिस इज फिजिकल क्वांटिटी स्टुडंट. हा नाव स्टुडंट फोर्स. नाव स्टुडंट 10-11 प्रेशर 12 स्टुडंट एनिथिंग स्टुडंट सांगा. कोणते सांगा? कोणते सांगता? अरे येते नाही आता आठवत नाही. मोशन ठीक आहे. मोशन इज ऑल्सो फिजिकल क्वांटिटी स्टुडंट. अँड स्टुडंट 13 एनीबडी कळम कर फोर्स झाला ना तिकडे फोर्स कर. हा बस ना आता फोर्स 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 फोर्स. हा ठीक आहे करेक्ट स्टुडंट. व्हॉल्यूम इज फिजिकल क्वांटिटी स्टुडंट. ओके स्टुडंट नाव प्रेशर इज दॅट एडीसी स्टुडंट. एडीसी आर फिजिकल क्वांटिटी बट चॅप्टर होल चॅप्टर इज डिपेंड अपॉन स्टुडंट फोर्स अँड स्टुडंट प्रेशर. देअर ओनली स्टुडंट दिस इज अ फिजिकल क्वांटिटी. नाव स्टुडंट व्हॉल्यूम इफ फोर्थ थिंग इज अ स्टुडंट एरिया इज फिजिकल क्वांटिटी, यस ऑर नो स्टुडंट? यस एरिया इज ऑल्सो फिजिकल क्वांटिटी. देर आर स्टुडंट सम फिजिकल क्वांटिटी. दिस इज मेजर एक्सटर्नली अँड ऑब्झर्व बाय ह्युमन अँड आय एम विथ द हेल्प ऑफ डिफरंट इन्स्ट्रुमेंट. फिजिकल क्वांटिटी सर्व आपण इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने कम्पेअर केले जात असतो, मेजर केले. डेन्सिटी मेजर करण्यासाठी आपण रिलेटिव्ह कुणासोबत कम्पेअर करतो. ओके, याचा अर्थ आहे फिजिकल क्वांटिटी आहे. इट इज
During this physical quantity, no any chemical change takes place. कोणता केमिकल चेंज होतो का नाही याचा अर्थ आहे केमिकल प्रॉपर्टी आहेत का नाही केमिकल चेंज होत असेल देयरफॉर फॉर्मेशन न्यू कंपाउंड देयरफॉर इट इज नोन एज केमिकल प्रॉपर्टीज ओके सच ऑब्जर्वेशन ड्यूरिंग सच ऑब्जर्वेशन नो एनी केमिकल चेंज आर टेक्स प्लेस देयरफॉर सच टर्मिनोलॉजी सच टर्म अंडर स्टडी एज फिजिकल क्वांटिटीज ओके क्वांटिटीज म्हणजे काय बोल विस्कोसिटी म्हणजे काय सांगू स्टूडेंट चिकटपणा वॅक्स म्हणजे विस्कोसिटी म्हणजे कसं चिकटपणा अट्रॅक्शन बिटवीन टू पार्टिकल ऑफ द लिक्विड मॉलिक्युल म्हणजे आता पण मध असेल का आणि चिकट असतं का वॉटर असतं तुम्ही पाहू स्टूडेंट विस्कोसिटी याचा अर्थ मोबिलिटी मेजर करतो पाणी पाहिलं खाली ओतल्यानंतर पण दिसतो मूव होईल ऑइल मूव होईन का हनी मूव होईन का वॅक्स मूव होईन का बरोबर आहे का याचा अर्थ बरोबर म्हणजे जो पडू दिसणं मूव होतो ना स्टूडेंट त्याची विस्कोसिटी कमी असते ज्याच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन ज्यादा असेल स्टुडंट इकडे दिसणार आता मी काय केलं स्टुडंट हे वॉटर घेतलं या वॉटर मध्ये दोन मॉलिक्युल काढले स्टुडंट हे काय घेतले हे मी ऑइल घेतले स्टुडंट कोणत्या दोन मॉलिक्युल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन ज्यादा असेल स्टुडंट हा म्हणून ऑइल विस्कोसिटी ज्यादा विस्कोसिटी इज नोन एज स्टुडंट फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू लिक्विड मॉलिक्युल टू लिक्विड लिहू का मग सर हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन फोर्स ऑफ attraction between student any two liquid molecule attraction is known as viscosity okay force of attraction between any two liquid molecules any liquid molecule student okay is known as force of attraction is known as viscosity bole kaan attraction don dalilo one time back katun dalo ata kay ahe problem ha tacha nantar kay ka मोबिलिटी म्हणजे वॉटर मॉलिक्युल इकडे गेले तुम्हाला लगेच दिसते ना बरोबर आहे मध घेतलं हानी घेतलं तुम्ही असं सेकवेल जाईन का ते नाही याचा आता स्लो मोशन व्हेरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं म्हणजे स्टुडंट त्यांच्या व्हेरी स्ट्रॉंग आहे तर मोशन कसं असतं हा कमी असत म्हणून मी याला काय म्हणतो याची काय मेजर केली जाते ही मोशन काउंट केली जाते या मोशनला काय म्हणतो फ्री मोशन याचा अर्थ फ्रीली मूव व्हायला पाहिजे तुम्ही इंडिपेंडेंट मोशन पाहिजे तर याला काय बोललं तर मोबिलिटी चेक करण्यासाठी स्टुडंट काय केलं असं पहा असं फळसू काय असत स्टुडंट प्लेन सरफेस वर थोड्याशा मी काय केलं वेगवेगळे लिक्विड टाकले जो जास्त फास्ट मूव आहे तो काय असणार त्याची मोबिलिटी काय असेल जास्त असेल आणि जो कमी मूव आहे ना त्याची मोबिलिटी काय असेल कमी आणि ज्याची मोबिलिटी कमी आहे त्याच काय असेल विस्कॉसिटी जास्त कळलं का मग याचा दोन्ही रिलेशन कसं असतो स्टुडंट विस्कॉसिटी किती असेल अपोजिट म्हणजे कोणतं साइन लावायचं हा म्हणजे इन्व्हर्सली काय लावलं मोबी रिलेटिंग ओके दिस इज रिलेशन ओके चालेल का
प्रचंड अंतर।